भाजप शिंदे गटामधल्या नेत्यांना सापन्न वागणूक देत असल्याचा आरोप शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी केलाय. मात्र हे असत्य असून कीर्तिकर नाराज असल्याचा दावा करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस कीर्तिकर यांच्याशी चर्चा करतील असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. पाहूयात. शिंदेच्या बरोबर शिवसेनेत आल्यामुळे आम्ही जे खासदार आहोत 13 आम्ही तिकडच्या एनडीए पक्षाचे घटक आहोत. एनडीएचे घटक आहोत आम्ही. याच्यापूर्वी होतो त्यावेळेला आम्ही घटक पक्ष नव्हता एनडीएचा जेव्हा आम्ही अगोदर होतो तेव्हा. आता हे जर असेल आमचं तर त्या पद्धतीने आमची कामं झाली पाहिजेत. घटक पक्षाला तेवढा दर्जा दिला पाहिजे असा आमचा मुद्दा होता. मग नाही दिला जात का? देत नाही असं आमचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे सापत्य वागणूक मिळते असं आमचं म्हणणं आहे. महाविकास आघाड़ी के बाद अब सरकार में भी उस पर बहस चालू है. बुधवार को सीएम शिंदे के आवास पर एक बैठक हुई. गजानन कीर्तिकर ने कहा है कि 22 सीटों का दावा हम करेंगे. क्या कहेंगे सर? देखिए हमारे यहाँ कोई प्रॉब्लम नहीं है. हम बहुत समन्वय के साथ काम करने वाले हैं. शिवसेना बीजेपी के अलायंस में एकदम समन्वय के साथ पूरा काम होगा. सारी बातें तय होगी तब आपको बताएंगे. भाऊ गजानन कीर्तिकर यांनी आज एक महत्वपूर्ण वक्तव्य केलंय. एनडीए आम्हाला योग्य मान सन्मान मिळत नसल्याचं ते म्हणाले. नाही मला माहित नाही पण असा काही प्रश्न त्यांनी उपस्थित केला असेल तर सन्माननीय एकनाथ शिंदेजी व सन्माननीय देवेंद्रजीशी त्यांच्याशी चर्चा करून संवाद करून हा प्रश्न सोडवतील.